हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण गणितामध्ये नवीन टॉपिक सुरू करणार आहोत आणि लाइव लेक्चरचा गणिताचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पहिला टॉपिक पाहिलेला आहे संख्यांची किंमत, त्याच्यामध्ये बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स सर्व लेवलचे नियम आपण व्यवस्थित समजून घेतलेले आहे, शिकून घेतलेले आहे। आता आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत आणि टॉपिकचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे किंवा संख्यांचा लहान मोठेपणा, असा हा टॉपिक आहे आणि हा टॉपिक मी आजच संपवणार आहे। सुरुवातीला अतिशय बेसिक असेल आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार, एकदम बेसिक नियम आपण शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपली काठिण्य पातळी वाढत जाणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जेवढे वॉच आता करत आहेत लाईव्ह त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि गणिताचा लाईव्ह क्लास जर तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल, हा पेड क्लास आहे, काही दिवसच फक्त मोफत असणार आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी फी भरतील त्यांनाच फक्त क्लास अटेंड करता येईल। तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला गणित ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज करा, तुम्हाला क्लासचे सर्व डिटेल्स पाठवले जातील। आणि फक्त गणिताचा एकाच विषयाचा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर 1500 फी आहे आणि याच्या सोबत जर तुम्ही दुसरा कोणता विषय लावला, समजा बुद्धिमत्ताचा असतील लावला, तर मग गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही 2000 मध्ये होईल। इंग्लिश लावला तर गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश 3000 फी मध्ये संपूर्ण 3 विषय होतील। जर आरोग्यशास्त्र लावला तर 4 विषयांसाठी 4000 अशी ती फी आहे। आणि हा जो गणित विषय आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, म्हणजे पोलीस भरती, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेच्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी सुद्धा, तसंच PSI, STI, ASO, असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा क्लास उपलब्ध आहे। तर आपण आता सुरुवात करूया। तर बेस असा आहे मित्रांनो की लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची ते सर्व आपण पाहणारच आहोत। बेसिक पासून सुरुवात, बेसिक, मीडियम आणि ॲडव्हान्स, शेवटी शेवटी सर्व ॲडव्हान्स लेवलचे नियम असणार आहेत। तर पहिला नियम असा आहे की लहानात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो। काय म्हणत आहे मी, लहानात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित सर्व अंक 0 असतात। परत एकदा सांगतो, लहानात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित सर्व अंक 0 असतात। जसं सर्वात लहान 4 अंकी संख्या आपल्याला विचारली तर काय करायचं माहिती आहे का, सर्वात डावीकडे 1 हा अंक घ्यायचा, सर्वात डावीकडे 1 हा अंक घ्यायचा आणि उर्वरित सर्व अंक हे काय करायचे, 0 लिहायचे। मग आता 4 अंकी विचारली की नाही, त्यापैकी 1 अंक आपला 1 झालेला आहे, मग उर्वरित अंक किती लिहायचे, 3। ही झाली आपली सर्वात लहान 4 अंकी संख्या। सोपं आहे की नाही एकदम। समजा हे जर आपल्याला असं विचारलं सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, तर सर्वात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित सर्व अंक 0 असतात। मग सर्वात डावीकडे 1 हा अंक घ्या। आता आपल्याला किती अंकी विचारलेली आहे, 5 अंकी विचारलेली आहे, मग उर्वरित सर्व अंक 0 आहे, 5 अंकांपैकी 1 अंक झालेला आहे, मग राहिले किती, 4 अंक। ते इथे द्या 1 2 3 आणि 4। हे जर आपल्याला असं विचारलं की सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती, तर सांगा बरं आता तुम्ही उत्तर सांगा, सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती, तुम्ही सर्वांनी उत्तर द्यायचं आहे। सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती, तर काय करायचं आहे आपल्याला, सर्वात डावीकडे 1 अंक घ्यायचा आहे आणि उर्वरित सर्व अंक काय आहे, 0 आहे। किती वेळा लिहायचे 0, 1 2 3 4 आणि 5। ही झाली सर्वात लहान 6 अंकी संख्या। तर समजले सर्वांना, तर हा नियम लक्षात आलेला आहे की सर्वात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित सर्व अंक 0 असतात। आता दुसरा नियम असा आहे, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की सर्वात मोठी, काय म्हणत आहे मी, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती, सांगा लवकर, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती। बरं, बोर्डवर लिहिलेलं दिसत नाही का तुम्हाला, परत परवा सारखा होता आहे का,
बोर्डवर मी जे लिहिलं आहे ते दिसत आहे का नाही? दिसत असेल तर यस करा, दिसत नसेल तर नो करा. दिसतंय ना बोर्डवर लिहिलेलं? दिसत आहे. ओके सर, थँक यू. तसं ना सर्व अंक 9 वाजता काय म्हणत आहे की सर्वात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक 9 वाजतात. मग जितकी आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळेला 9 लिहायची. सर्वात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक 9 वाजतात. मग जितकी आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळेला 9 लिहायचे. मग तीन आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 9 तीन वेळा लिहा. हे झालं तुमचं उत्तर. समजलंय? हेच जर तुम्हाला चार आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 9 किती वेळा लिहायचे? 4 वेळा लिहायचे. कारण मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक हे 9 असतात. परत एकदा नियम रिपीट करतो, मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक 9 असतात. म्हणून जितकी आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळा 9 लिहायचे. क्लियर झाले? मग आता मला सांगा, 6 आणखी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 6 आणखी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आणि ज्यांना क्लास लावायचा आहे त्यांनी लवकर फी भरून घ्या, म्हणजे जे शिकून झाले त्याच्या पीडीएफ तुम्हाला मिळतील. आणि माझा नंबर आहे 88 06 06 86 18. फी भरली की लगेच पीडीएफ मिळायला सुरुवात होईल तुम्हाला, म्हणजे अभ्यास करायला सुद्धा सोपं जाईल. तर काय करायचं आपल्याला? 9 हा अंक किती वेळा लिहायचा आहे? 6 वेळा. 1 2 3 4 5 आणि 6. 9 हा अंक किती वेळा लिहायचा आहे? 6 वेळा लिहायचा आहे. तर समजलंय सर्वांना? तर परत एकदा रिपीट करतो की लहानात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि आकाश ही 1500 आहे. संपूर्ण सिलेबसची म्हणजे 1500 रुपयामध्ये संपूर्ण अंकगणित शिकवलं जाईल. पण तुम्ही जर गणित बुद्धिमत्ता लावलं तर 2 विषयांची फी 2000च आहे. इंग्लिश गणित बुद्धिमत्ता लावलं तर 3 विषयांची फी 3000च आहे. तर या ठिकाणी पहा, सर्वात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 1 हा अंक असतो आणि उर्वरित सर्व अंक 0 असतात. सर्वात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक 9 असतात. त्यामुळे जितक्या आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळेला 9 लिहायची. समजले? अमोल, माझं नाव विठ्ठल जोशी आहे, प्राध्यापक विठ्ठल जोशी. तर जितक्या आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळेला 9 लिहायची. क्लिअर झाले? आता आपण याच्यावर आधारित एक दोन उदाहरणं पाहूया आणि नंतर आपल्याला जर काही अंक दिलेले असतील तर त्या अंकांपासून संख्या कशी तयार करायची ते आपण समजून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे, सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? सर्वात लहान 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? सोडवा. सर्वात लहान 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? सर्वात लहान 4 अंकी संख्या व सर्वात मोठी 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? उत्तर द्या लवकर. तर या ठिकाणी पहा, सर्वात लहान 4 अंकी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे? तर ही आहे. बरोबर आहे? सर्वात मोठी हो गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही क्लास लावले तर 2000 मध्ये. आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? 5. बरोबर आहे? मग आता इथं 9 9 9 9 10 0 8 चालेल आणि इथं 10 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजले सर्वांना? आता त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट, सर्वात मोठी 6 अंकी संख्या, सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? सर्वात मोठी 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती?
सर्वात मोठी सहांची संख्या आणि सर्वात लहान तीनांची संख्या यांच्यातील फरक किती? फरक म्हटलं की काय करायचे आपल्याला? वजाबाकी करायची. आता सर्वात मोठी सहांची संख्या कोणती आहे? तर 1 2 3 4 5 आणि 6. सर्वात लहान तीनांची संख्या 100. मग यांची जर वजाबाकी केली तर 9 मधून 0 गेला राहिले 9, इतर 9, 9 मधून 1 गेले राहिले 8, 9 9 आणि 9 हे आपले उत्तर आहे. समजले सर्वांना? तर अतिशय सोपी पद्धत आहे. या टाइपचे उदाहरण येतात आणि अजूनही भरपूर उदाहरणं येतात. जे क्लास लावतील त्यांना मी पीडीएफ मध्ये भरपूर उदाहरणं सोडवायला देत असतो. आता आपण याच्या पुढचा नियम पाहूया. आता हे झालं की लहानात लहान संख्या कशी काढायची, मोठ्यात मोठी संख्या कशी काढायची. आता याच्या पुढचा नियम असा आहे की बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये आपल्याला काही अंक देतात. काय म्हणतो मी? बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये काही अंक देतात आपल्याला आणि मग ते अंक प्रत्येकी एकेकच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती किंवा सर्वात मोठी संख्या कोणती असे प्रश्न आपल्याला विचारतात. दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या कोणती असे प्रश्न विचारले जातात. तर त्या टाईपचे उदाहरण आपण आता पाहूया, त्या टाईपचे नियम आपण आता पाहूया. तर पहिला नियम असा आहे की दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार करून म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी. परत एकदा सांगतो, दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक उत्तर त्या क्रमाने लिहावे. दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक उत्तर त्या क्रमाने लिहावे. समजले? आता पाहूयात आपण. तर उदाहरण पहा. आपण समजा 3, 7, 4 व 8. प्रश्न असा आहे 3, 7, 4 व 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून. 3, 7, 4 व 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? सांगा लोक. हो अमोल, हो. 3, 7, 4 व 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? मी नियम काय सांगितलेला आहे की दिलेले सर्व अंक एकेकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक उत्तर त्या क्रमाने लिहायचे. आता उत्तरता क्रम म्हणजे काय माहितीये का? तर जो सर्वात मोठा अंक आहे तो सुरुवातीला लिहायचा. मग आता याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. तो इथे येणार 8. त्याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे? 7. 7 पेक्षा लहान कोणते? 4. 4 पेक्षा लहान कोणते? 3. उत्तर आलेले आपलं 8743 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर हा नियम लक्षात आलाय. अजून उदाहरण पाहूयात आपण. नंतरचं उदाहरण आहे, समजा 5, 1, 9, 2 व 8. 5, 1, 9, 2 व 8 हे सर्व अंक अमोल सुरुवातीला भरावे लागतात. 5, 1, 9, 2 व 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? 5, 1, 9, 2, 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? सोडवा. पाच एक नऊ दोन व आठ हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? काय उत्तर येणार आहे? तर पहा, सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9. त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 2 आणि सर्वात म्हणजे 9 च्या पेक्षा लहान 8 आहे, 8 पेक्षा लहान 5, त्याच्यापेक्षा 2 आणि सर्वात लहान 1. उत्तर काय आलेलं आपलं? 98521. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6, 2, 6, 2,
6 2 4 हे सर्व अंक 6 2 व 4 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 2 व 4 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती प्रश्न समजून घ्या विनायक आणि काय पोपट प्रश्न समजून घ्या 6 2 व 4 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती 6 2 व 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती 6 2 व 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान हा शब्द वाढलाय किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती बर अजून तरी कोणाचं उत्तर बरोबर आलेलं नाही परत एकदा सांगतो 6 2 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती तर मी तुम्हाला सांगतो या स्वरूपाचा प्रश्न आहे एक जणाचं फक्त उत्तर बरोबर आहे पण आता दुसरे शिल्पाने एक उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि मला वाटते शिल्पा आधीच्या व्यासला मध्ये टाकली माझ्या तर पाहूयात आपण लक्षात घ्या 6 2 4 तीनच अंक दिलेले आहेत की नाही म्हणजे दिलेले अंक तीनच आहे पण जास्त अंक असलेले आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे मग दिलेले अंक कमी असतील आणि जास्त अंक असलेली मोठ्यात मोठी संख्या विचारली असेल तर काय करायचे आपल्याला जो सर्वात मोठा अंक आहे ना तो जास्त वेळा लिहायचा परत एकदा सांगतो दिलेले अंक कमी असतील आणि जास्त अंक असलेली मोठ्यात मोठी संख्या विचारली असेल तर जो सर्वात मोठा अंक आहे तो आपल्याला जास्त वेळा लिहायचा आहे मग आता या ठिकाणी सर्वात मोठा अंक कोणता आहे 6 मग इथं 6 दिलेला एक आहे आता दिलेले अंक किती आहे 3 सॉरी दिलेले अंक 3 आहे पण दिलेले अंक 3 आहे पण आपल्याला 4 अंकी विचारलेली आहे की नाही म्हणजे एक अंक जास्त पाहिजे मग मोठा अंक जास्त द्या इथं 6 अजून येतं द्या त्याच्यापेक्षा लहान 4 त्याच्यानंतर 2 उत्तर आलेलं आहे 6642 हे आपलं उत्तर आलेलं आहे तर समजले कसं सोडवायचं ते परत एकदा सांगतो की दिलेले अंक कमी असतील आणि जास्त अंक असलेली मोठ्यात मोठी संख्या विचारली असेल तर काय करायचं जो सर्वात मोठा अंक आहे ना तो जास्त वेळा लिहायचा आहे आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण 8 8 3 0 8 3 व 0 हे सर्व अंक 8 3 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 8 3 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती 8 3 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून किमान एकदा म्हणलंय मी फक्त एकदाच नाही म्हणजे किमान एकदा तर वापरायचंच आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरू शकता 8 3 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती सोडवा 8 3 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती तर काय होणार आहे आता आपल्याला दिलेले अंक तीनच आहे पण 5 अंकी विचारले की नाही मग 8 अंक जास्त वेळा घ्या एकदा 8 अजून 2 अंक आपल्याला पाहिजेत म्हणून 8 अजून 2 झाल्या नंतर 3 आणि त्याच्यानंतर 0 88,830 हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे अजून एक उदाहरण पाहूयात आपण नंतरचं उदाहरण आहे समजा 9 2 3 9 2 3 व 1 9 2 3 व 1 हे सर्व अंक 9 2 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 9 2 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती 9 2 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती 9 2 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती
क्लास गणिताचा 8 ते 9 या वेळेमध्ये असतो आकाश 9 2 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती आता इथे आपल्याला दिलेले अंक 4 च आहे पण विचारले किती अंकी 6 अंकी मग जो मोठा अंक आहे तो जास्त वेळा द्या किती वेळा जास्त वेळा द्यायचा आहे 2 वेळा जास्त द्यायचा आहे मग 3 2 आणि 1 हे आपले उत्तर आले आहे तर समजलं सर्वांना हा नियम आता की दिलेले अंक कमी असतील आणि मोठ्यात मोठी जास्त अंक असलेली संख्या विचारली असेल तर जो सर्वात मोठा अंक असतो तो जास्त वेळा द्यायचा आहे आता याच्या पुढचं पाहूयात आपण नंतरचं उदाहरण घ्या जीच्या मध्ये उदाहरण घेऊन घ्या जीच्या मध्ये 8 हा अंक नाही जीच्या मध्ये 8 हा अंक नाही अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती जीच्या मध्ये 8 हा अंक नाही अशी मोठ्यात मोठी सॉरी जीच्या मध्ये 8 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत आता इथे किमान शब्द नाही प्रश्न परत एकदा सांगतो जीच्या मध्ये 8 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी फक्त एकदाच वापरलेले आहेत अशी 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती जीच्या मध्ये 8 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती सोडवा जीच्या मध्ये 8 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती तर लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं आहे की मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या काढायची पण जीच्या मध्ये 8 नाही आणि प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे मग सुरुवात कुठून करायची तर शून्यापासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे 9 मग नंतर सुरुवातीला 9 घ्या आता 9 पेक्षा लहान 8 येतो पण आपल्याला दिले काय जीच्या मध्ये 8 नाही असं दिले बरोबर आहे मग 8 घ्यायचंच नाही 8 पेक्षा लहान कोणता आहे 7 7 पेक्षा लहान कोणते आहे 6 उत्तर आले 976 समजले सर्वांना घ्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जीच्या मध्ये 7 हा अंक नाही शेवना जीच्या मध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे जीच्या मध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती जीच्या मध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत अशी मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या कोणती सांगा लोकं तर पाहूयात आपण आता आपल्याला काय सांगितलेलं आहे जीच्या मध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक एकदाच वापरलेले आहे बरोबर आहे की नाही तर पाहूयात आपण या ठिकाणी पहा सुरुवातीला काय लिहायचे 9 9 पेक्षा लहान असलेला अंक कोणता आहे 8 8 पेक्षा लहान 7 आहेत पण 7 आपल्याला घ्यायचे का नाही घ्यायचे मग 7 पेक्षा लहान कोणता आहे 6 6 पेक्षा लहान कोणता आहे 5 उत्तर आलेलं आहे 9865 हे आपलं उत्तर आलेलं आहे 9865 त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या आता नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जीच्या मध्ये प्रश्न समजून घ्या जीच्या मध्ये 8 हा अंक परत एकदा सांगतो जीच्या मध्ये 7 हा अंक नाही परत एकदा सांगतो जीच्या मध्ये 7 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत जीच्या मध्ये 7 हा अंक नाही
व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या कोणती? प्रश्न समजून घ्या, जिच्यामध्ये 7 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी तीन अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? जिच्यामध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या कोणती? जिच्यामध्ये 7 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या कोणती? आणि जर तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश या विषयांचा ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हाट्सअप नंबरवर मला मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवले जातील। तर पहा, आता मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे पण मोठ्या अंकांचा विचार करावा लागेल। सर्वात मोठा अंक 9 आहे, त्याच्यापेक्षा लहान 8 आहे, त्याच्यापेक्षा लहान 7 आहे, पण 7 आपल्याला घ्यायचा आहे का नाही घ्यायचा? 7 पेक्षा लहान 6 आहे, पण इथं जर 6 लिहिलं तर ही सम संख्या होईल। आपल्याला विचारलेलं काय आहे? विषम संख्या विचारलेली आहे, बरोबर आहे? म्हणून हे 6 आपल्याला लिहिता येणार नाही, म्हणजे उत्तर काय येणार आहे? आपलं 6 पेक्षा लहान 5 आहे, 985 हे आपलं उत्तर आहे। कारण विषम संख्येच्या एका स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो, मग इथे एकच स्थानी 5 आहे म्हणजे ही विषम संख्या झाली। आणि सम संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक 0 2 4 6 8 यापैकी कोणता तरी एक असतो, मग उत्तर काय आलेलं आहे? आपलं 985 हे आपलं उत्तर आलेलं आहे। समजले? चला त्याच्यानंतरच पाहूयात आपण नेक्स्ट घ्या। हो, लाईव्ह क्लास लाईव्ह मध्ये पण पाहता येतो, आणि समजा तुम्ही कधी लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करू शकला तर तो क्लास तुम्ही नंतर पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता। एकदा क्लास तुम्ही लावला की त्याचे व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता आणि कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकता, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काही त्याला टेन्शन म्हणजे प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? तर आपण त्याच्या नंतरचं उदाहरण पाहूया। जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक नाही, जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक नाही व इतर सर्व अंक, जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे, जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती? जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती? जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक वापरले नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती? जिच्यामध्ये 8 व 6 हे अंक वापरले नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात मोठी तीन अंकी सम संख्या कोणती? तर काय उत्तर येणार आहे पहा? 9 8 वापरायचं नाही, 7 घ्यावं लागेल, 6 वापरायचं नाही, 5 जर लिहिला तर ही विषम संख्या होईल। आपल्याला कोणती पाहिजे? सम पाहिजे। मग 5 पेक्षा लहान 4 आहे, उत्तर आलेले 974 हे आपलं उत्तर आलेलं आहे। समजले सर्वांना? 974 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर मला वाटतं आता मोठ्यात मोठ्या संख्येच्या संदर्भात तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये माहिती समजलेली आहे। आता आपण लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे पाहूया। आणि तुमच्या लक्षात आलं असं, मी स्टेप बाय स्टेप खूप व्यवस्थित तुम्हाला सर्व सिक्वेन्स मध्ये शिकवलेलं आहे। आता आपण 975 विषम संख्या आहे मित्रा, काय नाव? आर ए जोशी। 975 विषम संख्या आहे, मी सम संख्या विचारली म्हणून 974 घेतले, समजलं? चला आता आपण काय पाहूया की दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी म्हणजे लहानात लहान संख्या कशी तयार करायची। तर दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करताना दिलेले सर्व अंक कसे लिहावे लागतील? आता चढत्या क्रमाने लिहायचे। परत एकदा सांगतो, दिलेले सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून
लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. जसं उदाहरण पाहूयात आपण. उदाहरण असं आहे 5 3 5 3 6 व 2 5 3 6 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरू. 5 3 6 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. 5 3 6 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. सोडवा. 5 3 6 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. तर मी तुम्हाला नियम काय सांगितलेला आहे की दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. दिलेले सर्व अंक हे चढत्या क्रमाने लिहायचे आहे. बरोबर आहे. मग आता चढता क्रम जर आपण लिहिला तर या ठिकाणी चढता क्रम म्हणजे काय. तर सुरुवातीला सर्वात लहान अंक लिहायचं आहे. सर्वात लहान अंक आहे 2, त्याच्यापेक्षा मोठा 3, त्याच्यापेक्षा मोठा 6 5 आणि 5 पेक्षा मोठा आहे 6. उत्तर काय आलेलं आहे आपलं 2356 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलंय सर्वांना. आता त्याच्या पुढचं उदाहरण पाहूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 1 8 4 व 4 व 6. 7 1 8 4 व 6 हे सर्व अंक 7 1 8 4 व 6 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. 7 1 8 4 व 6 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. सोडवा. तर त्यावेळी याचं उत्तर 1 1 पेक्षा मोठे आहे 4 4 पेक्षा मोठे आहे 6 6 पेक्षा मोठे 7 आणि 7 पेक्षा मोठे 8. 14678 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट नेक्स्ट उदाहरण आहे 8 0 व 5. 8 0 व 5 हे सर्व अंक 8 0 व 5 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरू. 8 0 व 5 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या सर्वात लहान संख्या कोणती. सॉरी 8 0 व 5 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. सोडवा. 8 0 व 5 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. 8 0 व 5 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. तर या ठिकाणी लक्षात ठेवा मी तुम्हाला नियम काय सांगितला होता की लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक हे जसे लिहायचे आपल्याला उत्तर त्याप्रमाणे लिहायचे. बरोबर आहे. पण याच्यामध्ये अपवाद असा आहे की दिलेल्या अंकांमध्ये जर 0 हा अंक असेल. काय म्हणत आहे मी. दिलेल्या अंकांमध्ये जर 0 हा अंक असेल तर मात्र तो 0 सॉरी चढत्या क्रमाने लिहायचे. चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला न लिहिता दुसऱ्या स्थानी लिहायचे. परत एकदा सांगतो की लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले सर्व अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे. पण दिलेल्या अंकांमध्ये जर 0 असेल तर तो अंक सुरुवातीला न लिहिता चढत्या क्रमामध्ये दुसऱ्या स्थानी लिहायचा. मग आता इथं 8 0 5 मध्ये सर्वात लहान 0 आहे पण सुरुवातीला लिहायचं नाही. मग 0 पेक्षा मोठा कोणता आहे 5. दुसऱ्या स्थानी 0 त्याच्यानंतर 8. उत्तर काय आलेलं आहे आपलं 508 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि हे जर तुम्ही 0 58 लिहिलं ना तर ही या 0 ला काहीच किंमत नसते.
कारण शून्य सर्वात डावीकडे कधी येत नाही संख्येमध्ये म्हणून शून्य आपल्याला सुरुवातीला द्यायचा नाही. समजले? त्याच्या नंतरचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट एग्जांपल आहे 0 7 2 व 9. 0 7 2 व 9 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून 0 7 2 व 9 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? हो निशान क्लास रोज होणार आहे पण जे फी भरतील त्यांच्यासाठीच रोज असणार आहे. मोफत क्लास काही दिवसच आहे नंतर जे फी भरतील त्यांच्यासाठीच असणार आहे. 0 7 2 व 9 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर काय उत्तर येणार आहे याचं? 2 0 7 9 2079 हे उत्तर आलेलं आहे. इतपर्यंत समजलंय सर्वांना? आणि शून्याचं खास करून लक्षात ठेवा की लहानात लहान संख्या तयार करताना शून्य सुरुवातीला न लिहिता चढत्या क्रमामध्ये दुसऱ्या स्थानी लिहायचा. त्याच्या पुढचं उदाहरण पाहूयात आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 6 4. 2 6 4 हे सर्व अंक. अमोल तुम्ही फी भरा ना, मी तुम्हाला नंतर सर्व डिटेल्स मध्ये सांगतो. कारण ते लिंक पाठवत असतो जे विद्यार्थी फी भरतात त्यांना, आणि ज्यांना ती लिंक जाईल त्यांनाच तो लाईव्ह क्लास पाहता येतो. तर पहा 2 6 4 2 6 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरू. 2 6 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान चार अंकी संख्या कोणती? 2 6 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान चार अंकी संख्या कोणती? सोडवा. 2 6 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती? 2 6 4 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आता आपल्याला दिलेले अंक तीनच आहे पण चार अंकी संख्या विचारलेली आहे. मग दिलेले अंक कमी असतील आणि जास्त अंक असलेली संख्या विचारली असेल तर काय करायचं माहित आहे? जो सर्वात लहान अंक आहे ना तो जास्त वेळा घ्यायचा. परत एकदा सांगतो, दिलेले अंक कमी असतील आणि लहान अंक असले सॉरी दिलेले अंक कमी असतील आणि लहानात लहान संख्या विचारली असेल तर जो सर्वात लहान अंक असतो तो जास्त वेळा घ्यायचा. मग आपल्याला दिलेले अंक तीन आहे पण चार अंकी संख्या विचारली, मग लहान अंक जास्त वेळा लिहा. मग उत्तर काय येणार आहे? 2 2 अजून एकदा द्यावं लागेल, 4 आणि 6. 2246 हे आपलं उत्तर येणार आहे. काय उत्तर आहे? 2246. त्याच्या नंतरच आहे, हो उद्या क्लास फ्रीच आहे, मी सांगेल तुम्हाला पेड क्लास कधीपासून सुरू होणार आहे. उद्या मोफतच क्लास आहे. या त्याच्या नंतरच आहे नेक्स्ट एक्झाम्पल. हे झालं 2246. त्याच्या नंतरच आहे 8 3 8 3 1 हे सर्व अंक 8 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 8 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती? 8 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? 8 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? आणि व्हिडिओला लाईक करा रे सर्वांनी, जेवढे पाहतात त्या सर्वांनी लाईक करा व्हिडिओला. 8 3 व 1 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? तर काय होणार याचं उत्तर?
एक तीन आणि आठ 18138 हे याचे उत्तर येणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट एग्जांपल आहे 5 2 0 व 7. 5 2 0 व 7 हे सर्व अंक, 5 2 0 व 7 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरू. 5 2 0 व 7 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच, सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? 5 2 0 व 7 हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान, तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? सर्वात लहान पाच अंकी संख्या 5 2 0 व 7 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती? आता पहा या ठिकाणी दोन सुरुवातीला आहे, दोन नंतर शून्य, सर्वात लहान अंक कोणता आहे? शून्य. मग शून्य जास्त वेळा घ्या, इथं परत शून्य, 5 आणि 7 हे आपलं उत्तर आहे. 20057 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलंय सर्वांना? जो सर्वात लहान अंक आहे तो जास्त वेळा लिहायचा आहे आपल्याला. त्याच्या पुढचं उदाहरण घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल 9052 हे सर्व अंक, 9052 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरू. 9052 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती? 9052 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती? 9052 हे सर्व अंक प्रत्येकी किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती? 9052 हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदा वापरून, किमान एक एकदा वापरून तयार होणारी सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती? तर काय उत्तर येणार आहे? सुरुवातीला 2 0, अजून 2 द्यावा लागेल, 5 आणि 9 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजले सर्वांना? आता त्याच्या पुढचा प्रकार आपण पाहूया. हा प्रकार तुमच्या लक्षात आलेला आहे की दिलेले अंक कमी असतील आणि जास्त संख्या असलेली लहान अंकांची संख्या विचारली असेल तर जो अंक सर्वात लहान आहे तो आपल्याला जास्त वेळा द्यायचा आहे. आता त्याच्या नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न नीट समजून घ्या सर्वांनी. जिच्यामध्ये 2 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरलेले आहेत. जिच्यामध्ये 2 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? जिच्यामध्ये 2 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? सोडवा. अशी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? जिच्यामध्ये 2 हा अंक नाही आणि इतर सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरलेले आहे अशी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? तर पहा, सर्वात लहान मध्ये 0 1 2 असं येतं, पण 0 सुरुवातीला येतो का? आपण नाही लिहित. सुरुवातीला 1 घ्यावा लागेल, 1 नंतर 0 द्या, 2 घ्यायचंय का नाही घ्यायचा, त्याच्यानंतर काय घ्यायचंय? 3. उत्तर आलेलं आहे 103 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजले? घ्या. त्याच्यानंतर आता काय जणांनी 100 दिले, 100 मध्ये 0 2 दिलाय की नाही? मी काय म्हणलंय, प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आपल्याला. 0 2 कसा वापरता येईल? तर 103 उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर चला, जिच्यामध्ये 0 व 3 हे अंक नाही, जिच्यामध्ये 0 व 3 हे अंक नाही अशी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? जिच्यामध्ये 0 व 3 हे अंक नाही अशी
सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती? जिच्यामध्ये 0 व 3 हे अंक नाही अशी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती? सांगा तर काय होणार आहे 1 0 लिहायचं का नाही लिहायचं कारण 0 नाहीच आहे म्हणून सांगितले नंतर 2 3 लिहायचं का नाही लिहायचं नंतर 4 त्याच्यानंतर 5 उत्तर आलेले 1245 हे आपलं उत्तर आलेले आहे त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या आता नेक्स्ट एग्जांपल जिच्यामध्ये 4 हा अंक नाही जिच्यामध्ये 4 हा अंक नाही व इतर सर्व अंक जिच्यामध्ये 4 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरलेले आहे जिच्यामध्ये 4 जिच्यामध्ये 0 व 4 करा 1 मिनिट 0 नका लिहू जिच्यामध्ये 4 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरलेले आहे अशी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती जिच्यामध्ये 4 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरलेले आहेत अशी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती सोडवा जिच्यामध्ये 4 हा अंक नाही व इतर सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरले आहेत अशी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती बरोबर आहे उत्तर काय येणार आहे सुरुवातीला 1 1 नंतर 0 2 3 4 वापरायचं नाही काय वापरावं लागेल 5 उत्तर आलेलं आहे 10235 हे आपलं उत्तर आलेलं आहे तर समजलं सर्वांना इथपर्यंत आता आपण याच्या पुढचा प्रकार पाहूया इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे समजलं असेल तर येस म्हणून कमेंट करा आणि जर तुम्हाला ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला संपर्क करा 88 आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पण काय पोलीस भरती आरोग्य विभागातील भरती पीएसआय एसटीआय एएसओ पूर्व परीक्षा जिल्हा परिषद तलाठी ग्रामसेवक सर्व परीक्षांसाठी डीपी परिचय सर्व पदांसाठी आहे चला आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहू आपण त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की नंतरचा प्रश्न लिहून घ्या सर्वांनी वही पेन तुमच्याकडे असेलच 4 2 व 6 काय प्रश्न आहे 4 2 व 6 4 2 व 6 4 2 व 6 काय म्हणत आहे मी 4 2 व 6 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 2 व 6 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होते 4 2 व 6 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होते सोडवा 4 2 व 6 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होते सोडवा लवकर बरोबर आहे हे सर्वांना माहिती आहे तर काय करायचं हे पाठच तोडून द्यावा सर्वांनी की 3 अंक दिलेले आहेत आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या किती जास्तीत जास्त तयार होतील असा प्रश्न आला तर याचं सरळ उत्तर 6च लिहायचं 1 × 2 × 3 काय आलेलं आहे उत्तर 3 × 2 = 6 या सर्वांचा गुणाकार करायचा समजले त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे हे अंक कोणतेही असू द्या आणि 3च अंक दिले आणि जास्तीत जास्त आणि सर्व अंक एकदाच वापरायला सांगितले आणि जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती तयार होतील असा प्रश्न आला की सरळ उत्तर काय घ्यायचं 6 हेच आपलं उत्तर लिहायचं आणि 1 × 2 × 3 = 6 असं त्याचं उत्तर येतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 8 5 व 3 हे सर्व अंक एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील
आठ पाच व तीन हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होते सोडवा आठ पाच व तीन हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होते तर काय उत्तर येणार आहे सहा हेच आपलं उत्तर येणार आहे त्याच्या नंतरचा एक प्रश्न पहा नऊ शून्य व चार नऊ शून्य व चार हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून नऊ शून्य व चार हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त संख्या किती तयार होते नऊ शून्य व चार हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होते सोडवा किती तयार होती तर सहा उत्तर येणार नाही हाच तर अपवाद आहे काही जणांनी चार लिहिलेला आहे दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल काय म्हणत आहे मी दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर मात्र त्याचं उत्तर काय आहे तर चार समजले परत एकदा सांगतो प्रश्न परत सांगतो नऊ शून्य व चार हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होती तर याचं उत्तर काय यायचं दिलेल्या अंकांमध्ये शून्य आहे की नाही मग दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर उत्तर किती लिहायचं चार लिहायचं आणि दिलेल्या अंकांमध्ये शून्य नसेल तर उत्तर काय लिहायचं सहा लिहायचं कोणीतरी प्रश्न विचारलाय पुस्तक कोणतं वापरायचं तर हे माझं विठ्ठल जोशी सरांचं स्पर्धा परीक्षा अंकगणित पुस्तक आहे हे अतिशय उपयुक्त आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचं आहे आणि हे घ्यायचं असेल तर माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मला अंकगणित पुस्तक म्हणून मेसेज करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवतो ठीक आहे आणि हे सर्व माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे माहिती त्याच्यानंतर नियम लक्षात आलाय की जर दिलेल्या तीन अंकांपैकी एक अंक शून्य असेल तर काय करायचे आपल्याला त्याचं उत्तर चार लिहायचं आणि दिलेल्या तीन अंकांमध्ये शून्य नसेल तर त्याचं उत्तर किती लिहायचं आहे सहा लिहायचं आहे इथपर्यंत समजले सर्वांना आता तर एक प्रश्न पाहूया आणि नंतर याच्या पुढचे उदाहरण घेऊया त्याच्यानंतरचा आहे समजा दिलेले आपल्याला दोन पाच व एक सॉरी दोन पाच व शून्य दोन पाच व शून्य हे सर्व अंक दोन पाच व शून्य हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होते दोन पाच व शून्य हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होते सोडवा काय उत्तर येणार आहे चार उत्तर येणार आहे समजलं सर्वांना कारण दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर उत्तर चार लिहायचं आणि दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य नसेल तर उत्तर काय लिहायचं सहा लिहायचं आहे आपल्याला आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया त्याच्या पुढचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न एक प्रश्न नीट लिहून द्या सर्वांनी चार पाच व दोन चार पाच व दोन चार पाच व दोन यापैकी प्रत्येक अंक चार पाच व दोन यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून चार पाच व दोन यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती चार पाच व दोन यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती चार पाच व दोन यापैकी सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती सोडवा लवकर चार पाच व दोन यापैकी हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती तर पहा आता इथे मी तुम्हाला किती संख्या तयार होतील असं विचारलंय का नाही
ज्या सहा संख्या तयार होणार आहे त्या सर्व संख्यांची बेरीज असं विचारले तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतो हे दोन पद्धतीने सोडवता येते मी दोन्ही पद्धत तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला जी पद्धत वापरायची ती पद्धत तुम्ही यूज करू शकता पहिली पद्धत अशी आहे की दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करा 4 अधिक 5 अधिक 2 किती आली बेरीज 18 जी काही बेरीज येईल त्या आलेल्या बेरीजची दुप्पट करायची दिलेल्या सर्व अंकांची बेरीज त्याची दुप्पट मग 11 गुणिले 2 बरोबर किती येते 22 आता पुढे काय करायचं माहित आहे का जे 22 कसे लिहायचे माहित आहे सुरुवातीला असे 22 लिहा त्याच्यानंतर त्या जी काही बेरीज आली त्याच्या पुढे एक शून्य द्यायचं त्याच्यानंतर अजून एक शून्य द्यायचं आणि या सर्वांची बेरीज करायची ही एक पद्धत आहे बरोबर मग याची बेरीज किती आली 2 2 2 4 2 2 4 आणि 2 उत्तर आलेले 2442 समजले परत एकदा सांगतो सर्वात आधी काय करायचं जे अंक दिलेले आहेत ना त्या सर्व अंकांची बेरीज करायची जी काही बेरीज आलेली आहे त्या बेरीजची दुप्पट करायची मग 4 5 9 9 9 11 11 गुणिले 2 केलं तर किती आलं 22 मग ते 22 कशी मांडणी करायची सुरुवातीला इथे 22 द्या नंतर त्या 22 च्या समोर एक शून्य द्या नंतर दोन शून्य द्या अशी मांडणी करून त्यांची बेरीज करा ही एक पद्धत आहे तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा नसेल तर ही एक पद्धत आहे आणि जर फॉर्म्युला पाठ करायचा असेल तर फॉर्म्युला असा आहे की दिलेले तीन अंक आहेत आणि त्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती असं विचारलं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 222 गुणिले सर्व अंकांची बेरीज किंवा दिलेल्या अंकांची बेरीज 222 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज माता 222 गुणिले अंकांची बेरीज किती आली 4 अधिक 5 अधिक 9 आपल्या शिकत लिहितो 4 अधिक 5 अधिक 2 मग ते आला 11 222 गुणिले 11 जर आपण केलं तर 11 2 22 ला 2 5 आले 2 11 2 22 आणि 2 24 ला 4 5 आले 2 11 2 22 आणि 2 24 उत्तर किती आलेले आहे 2442 समजले आता काही जणांना वाटेल 222 कुठून घेतले तर तो एक फॉर्म्युला आहे तो एक फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा की तीन अंक दिले असतील आणि तीन अंकांपासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त तीन अंकी संख्यांची बेरीज विचारली असेल तर हा एक फॉर्म्युला आहे की 222 गुणिले दिलेल्या सर्व अंकांची बेरीज आता त्याच्या नंतरचं उदाहरण घ्या तुम्ही सर्वांनी उदाहरण द्या नंतरचं त्याच्या नंतरचं उदाहरण आहे बालाजी थोडं वेट करणं सर्व सांगतो आधी हे तर समजून घे सर्व सांगतो थोडं थांब बालाजी घ्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 7 5 व 8 काय म्हणलेलं आहे मी 7 5 व 8 यापैकी प्रत्येक अंक 7 5 व 8 यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरू 7 5 व 8 यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज केली सोडवा 7 5 व 8 यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज केली सोडवा काय आलं उत्तर पाहूयात आपण दोन्ही पद्धतीने पहा 7 5 8 बेरीज आली गुणिले 2 7 5 12 20 गुणिले 2 बेरीज आली 40 मग 40 ची मांडणी कशी करायची सुरुवातीला 40 नंतर 400 नंतर 4000 0 4 4 आणि 4 उत्तर काय आहे 4440 किंवा आपली दुसरी पद्धत काय आहे 222 गुणिले बेरीज किती आली होती आपली 20 20 2 40 ला 0 4 4
20 दोनी 40 आणि 8 किती आले होते आपले 4 44 ला 4 परत 8 आले 4 20 दोनी 40 आणि 4 44 दोन्ही पद्धतीने उत्तर काय आले आहे आपलं 4440 हेच उत्तर आले आहे. समजले इतपर्यंत सर्वांना? आता त्याच्या पुढचं उदाहरण घ्या, नेक्स्ट एग्जांपल घ्या. बालाजीने प्रश्न विचारला होता ना, बालाजी आता कळेल तुला, ठीक आहे. या त्याच्यानंतरचं आहे नेक्स्ट. मला मुलांचं हेच कळत नाही, जे शिकवत आहे ते शिकायचं सोडून पुढचंच विचारतात. अरे ते पण येणार आहे, पण आधी स्टेप बाय स्टेप चालवत आपण. या त्याच्यानंतरचं पाहूयात आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता. नेक्स्ट एक्झाम्पल तीन पाच व शून्य काय म्हणत आहे मी, तीन पाच व शून्य हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून, तीन पाच व शून्य हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती. सोडवा, तीन पाच व शून्य हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती. काय उत्तर? तर चला मी सांगतो तुम्हाला, वेळ भरपूर झालाय आपला. तर याचं उत्तर असं आहे का की दिलेल्या अंकांमध्ये काय म्हणत आहे मी, दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल, दिलेल्या तीन अंकांमध्ये एक अंक जर शून्य असेल तर काय करायचं माहित आहे का, 211 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज. दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर काय करायचं, 211 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज म्हणजे 211 गुणिले 3 + 5 + 0. 5 × 3 किती येणार आहे, 8 येणार आहे. मग 211 × 8 हे 8 × 8 = 8, 8 × 8 = 16. उत्तर आले 1688. समजलं सर्वांना? परत एकदा सांगतो की माझ्या अंकगणिताच्या पुस्तकाची किंमत 290 रुपये आहे आणि क्लास लावायचा असं तर 1500 रुपये फी आहे. या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट एक्झाम्पल. म्हणजे दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर काय करायचं, 211 * दिलेल्या अंकांची बेरीज. आता काही जणांना प्रश्न पडला असं 211 कुठून घेतले, तर तो एक फॉर्म्युला आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे नेक्स्ट एक्झाम्पल, 2, 1 व 0. 2, 1 व 0 हे सर्व अंक, 2, 1 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून, 2, 1 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती. सोडवा, 2, 1 व 0 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती. आता पहा, दिलेल्या अंकांमध्ये काय आहे, शून्य आहे, बरोबर आहे. दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर काय करायचं आपल्याला, 211 * या तिन्ही अंकांची बेरीज, 2 + 3 येते, 3 × 3 = 3, 3 × 3 = 6. उत्तर काय आलेलं आहे आपलं, 633 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर इथपर्यंत समजलंय सर्वांना? हे झालं तीन अंकांचं. आता जर आपल्याला चार अंक दिलेले असतील तर काय करायचं ते सुद्धा आपण आता समजून घेऊया. इथपर्यंत समजले? आता आपण याच्या पुढचं अजून ऍडव्हान्स लेव्हलचं पाहणार आहोत. आणि तुमच्या लक्षात आलं मी टॉपिकची सुरुवात कुठून केली होती, एकदम बेसिक पासून, आणि नंतर टप्प्याटप्प्यानं काठिण्य पातळी वाढवत नेली, आणि आता ऍडव्हान्स लेव्हलचं आहे. आणि प्रत्येक टॉपिक मी याच पद्धतीनं शिकवत असतो, आणि असे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात.
ह्या त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट एग्जांपल 5 3 7 2 5 3 7 2 हे सर्व अंक 5 3 7 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते 5 3 7 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते सोडवा 5 3 7 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते हो सुदेश एनटीपीसी साठी उपयुक्त आहे असे प्रश्न येत आहेत एनटीपीसी ला 5 3 7 2 हे सर्व अंक एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते तर एक लक्षात ठेवा 4 अंक दिलेले असतील आणि जास्तीत जास्त 4 अंकी संख्या विचारला असेल तर काय करायचे आपल्याला 1 × 2 × 3 × 4 4 3 12 12 2 24 उत्तर काय आहे त्याचं 24 आणि हे पाठच करून ठेवा की 4 अंक दिलेले असतील आणि जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होतील असं विचारला असेल तर उत्तर काय द्यायचं 24 च लिहायचं 18 इंग्लिशचा पण क्लास सुरू आहे 5 ते 6 या वेळेमध्ये असतो 5 ते 6 या वेळेमध्ये असतो इंग्लिशचा क्लास तर समजले सर्वांना 4 अंक दिलेले असतील आणि जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार होतील असं विचारलं तर उत्तर काय द्यायचं त्याचं 24 हेच त्याचं उत्तर लिहायचं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता नेक्स्ट एग्जांपल 8 4 6 1 8 4 6 1 हे सर्व अंक 8 4 6 1 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून 8 4 6 1 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते 8 4 6 1 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून ज्या 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होते काय उत्तर येणार आहे याचं 24 च येणार आहे कारण अंक 4 च आहे आणि जास्तीत जास्त 4 अंकी संख्या विचारलेली आहे तर याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे 24 हेच आपलं उत्तर येणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया नेक्स्ट एग्जांपल आहे 9 0 9 0 9 0 3 2 9 0 3 2 हे सर्व अंक 9 0 3 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून 9 0 3 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार होते 9 0 3 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते 9 0 3 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होती तर एक लक्षात ठेवा दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल काय म्हणत आहे मी दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल आणि दिलेले अंक 4 आहे परत एकदा सांगतो दिलेले अंक 4 आहे आणि त्या 4 अंकांपैकी एक अंक शून्य असेल तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात 18 तयार होतात हे पाठ की दिलेले अंक 4 आहे पण त्यामध्ये एक अंक शून्य असेल तर जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होतात 18 तयार होतात आणि पाठच करून ठेवा की दिलेले अंक 4 आहे पण त्याच्या शून्य नाही तर जास्तीत जास्त 4 अंकी संख्या 24 तयार होतात दिलेले अंक 4 च आहे आणि त्याच्यामध्ये एक अंक शून्य आहे तर जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होतात 18 तयार होतात क्लियर झाले त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नेक्स्ट एग्जांपल नंतरचं उदाहरण पाहूयात आपण 7 4 0 8 7 4 0 8 हे सर्व अंक 7 4 0 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते 7 4 0 8 हे सर्व अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होते
काय उत्तर आहे याचं 18 हे आपलं उत्तर आहे समजले आणि आता त्याच्या नंतरचं अजून ऍडव्हान्स लेव्हलचं उदाहरण ना आता अजून याच्यापेक्षा ऍडव्हान्स आपण पाहूया प्रश्न असा आहे 5 3 7 व 2 5 3 7 व 2 हे सर्व अंक 5 3 7 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरू 5 3 7 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार झालेल्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती परत एकदा सांगतो 5 3 7 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार झालेल्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती सोडवा 5 3 7 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार झालेल्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती तर सांगतो मी तुम्हाला काय करायचं माहित आहे का जर आपल्याला चार अंक दिले आणि तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज विचारली तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की 6666 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज दिलेल्या अंकांची बेरीज काय म्हणत आहे तुम्हाला की आता तुम्हाला वाटेल 6666 कुठून आणले तर तो एक फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा आपल्याला उत्तर येणे अशी मतलब आहे आणि ते पण कमी वेळेमध्ये बरोबर आहे की नाही मग त्याचं काय 6666 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज असा तो फॉर्म्युला आहे मग आता दिलेले अंक कोणते आहेत आपले 6666 गुणिले 5 अधिक 3 अधिक 7 अधिक 2 आता काढा बरं सर्वांनी उत्तर आणि तुम्हाला ऑनलाइन क्लास लावायचा असेल तर 88060 इथं नंबर लिहून घेतो 88060686 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मॅथ्स ऑनलाइन क्लास म्हणून मेसेज करा फक्त 1500 रुपयांमध्ये संपूर्ण गणित तुम्हाला शिकवता येईल आणि गणितासोबत बुद्धिमत्ता चाचणी किंवा इंग्लिश ग्रामर लावलं तर 1000 रुपयांमध्ये तुम्हाला हा विषय शिकता येईल आणि गणिताचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचं स्पर्धा परीक्षा अंकगणित हे पुस्तक तुम्ही विकत घ्या दुकानामध्ये मिळत नाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा अंकगणित पुस्तक म्हणून 290 रुपयाला तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल तर आता पहा आपल्याला काय करायचं याचं 7 3 10 10 5 15 15 आणि 7 किती होणार आहे 17 होणार आहे बेरीज परत पाहूया 7 3 10 5 17 मग 6666 गुणिले 17 करा बरं लवकर सोडवलंय का सर्वांनी मी फॉर्म्युला तर लिहून दिलेला आहे सोडवलंय का सांगा उत्तर काय ते लवकर अजून याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेव्हलचा एक प्रकार पाहायचा आहे आपल्याला काय आलं उत्तर अरे इतकं सोपं देऊन पण उत्तर येत नाही तुमचं तर पाहूया का काय उत्तर येणार आहे तर 17 17 102 ला 2 5 आणि 10 17 17 102 102 आणि 10 किती झाले 112 102 112 मधून राहिले 11 17 17 2 2 11 किती झालं 113 103 परत आले 11 17 17 102 102 आणि 11 किती आले नाही ते माझी काही मिस्टेक झाली का म्हणजे त्याचं उत्तर येते पहा 113322 हे त्याचं उत्तर येते समजले सर्वांचं आणि लक्षात आले सर्वांच्या परत एकदा सांगतो की दिलेले अंक चार असतील आणि त्या चार अंकांपासून तयार झालेल्या सर्व संख्यांची बेरीज किती विचारणार असेल तर काय करायचे 6666 गुणिले दिलेल्या सर्व अंकांची बेरीज लक्षात आले 6666 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज आणि आता शेवटचा नियम आपण पाहणार आहोत म्हणजे हा टॉपिक आपला संपून जाईल आणि तुमच्या लक्षात आला असेल मी किती छान पद्धतीने तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे तर त्याच्या नंतरचा आहे आपला प्रश्न नंतरचा प्रश्न आहे की 9 0 3 व 2 9 0 3 व 2 परत एकदा सांगतो 9 0 3 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरू 9 0 3 व 2 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चारांची संख्यांची बेरीज किती प्रश्न काय आपला 9 0 3 2
म्हणजे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व सहा अंक सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती सोडवा. तर लक्षात ठेवा दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल काय म्हणत आहे मी दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर काय करायचं 6444 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज. परत एकदा सांगतो दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर काय करायचे आपल्याला दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर 6444 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज. लक्ष द्या दिलेल्या अंकांमध्ये जर शून्य असेल आता अंक काय दिले 9032 हे सर्व अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती मग दिलेल्या अंकांमध्ये शून्य आहे मग काय करायचे 6444 गुणिले दिलेल्या अंकांची बेरीज. तर सोडवा सर्वांनी काय उत्तर येते 6444 गुणिले अंक कोणते 9 + 0 + 3 + 2 मग 6444 गुणिले 9 × 3 = 12 + 2 = 14 सोडवा बरं आता एवढं तर करा तुम्ही पाहूया किती जणांचं उत्तर येतं ते. सोडवा काय उत्तर येणार आहे 90216 हे आपलं उत्तर येणार आहे. तर आज लेक्चर आपलं 1.5 तास झाले पण 90216 आले सर्वांचं तर 1.5 तास आपलं लेक्चर झालेलं आहे. तर आता आपण थांबणार आहोत आणि या ठिकाणी आपला संख्यांचा लहान मोठेपणा हा टॉपिक संपलेला आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असं माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे बेसिक मीडियम ऍडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीने मी शिकवतो. या टॉपिकवरून तुमच्या लक्षात आलं असेल की माझी पद्धत कशी आहे ती आणि तुम्हाला हा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर काही दिवस मोफत आहे नंतर फी भरणाऱ्यांनाच फक्त हा क्लास अटेंड करता येईल. आणि लवकर फी भरा म्हणजे काय होईल की तुम्हाला PDF मिळून जातील आणि 1-2 दिवसच मोफत लेक्चर आहे नंतर जे फी भरतील त्यांच्यासाठी क्लास होणार आहे. 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला गणित ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज करा. मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर देईन. माझ्या अकाउंटला 1500 रुपये फी जमा केली की तुम्हाला क्लास जॉईन करेल. याच्यामध्ये संपूर्ण गणित विषय शिकवल्या जाईल आणि PDF नोट सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि जर गणितासोबत तुम्ही इतर कोणता विषय लावला तर मात्र फक्त 1000 रुपयामध्ये प्रत्येक विषयाची फी 1000च लागेल आणि 1000 मध्ये गणित शिकून तुम्हाला मिळेल. गणित बुद्धिमत्ता लावलं तर 2000 फी आहे. गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश लावलं तर 3000 फी आहे. गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि आरोग्यशास्त्र लावलं तर 4000 रुपये फी आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या परत 8 वाजता नवीन टॉपिक सुरूया. आणि जर तुम्हाला लेक्चर खरोखर आवडला असेल तर लाईक बटनला टच करा. गुड नाईट एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.